कार आपण पाहता जनसेवा आयुर्वेदा दवाखाना जे की इस्लापूर इथे ग्रामपंचायत कार्यालय इथं आपल्याला आहे आणि तालुका किनवट जिल्हा नांदेड, मोबाईल नंबर 95 61 62 30. आजार कोणताही असू द्या, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, शुगर, बीपी, डोळ्याचे विकार, हेअर प्रॉब्लम, चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम असेल, पोटाचे प्रॉब्लम, किडनी डायलिसिस आणि ॲलर्जी, फीट हीट, टोंगळ्याचे आजार, गुडघ्याचे आजार, वात, पित्त, गॅस, ॲसिडिटी, लिव्हर, हार्ट अटॅक, हार्ट अटॅक, अंजिओग्राफी जे करत आहे ती इकडे या, गरज नाही ती करायची. आणि कोणता आजार असेल तरी या, एक वेळ ट्रीटमेंट घ्या, शहाणपणा घरून नका करू, इथे यायचं. आणि जे शहाणपणानं मला म्हणतात की तिथे नका डॉक्टर साहेब, अबे ते येत नाही तर मी ते पृथ्वीतलावर जा, कोणी जरी देवाला तरी मला उचलून जरी नेलं तरी उचलूनच नाही आम्हाला, असं येणार नाही तिथं कुठंच, इथंच यायला लागते इस्लापूरमध्ये. मग जन्मभूमी हेच होय, कर्मभूमी हेच येतो ना सुरुवात. चला, आज आमच्याकडे हे जे पेशंट आहे जे बोरगाव मारेगाव कल्ली आहेत की ज्यांनी दाता संदर्भात त्यांनी खूप परेशान होते. कोण्या कोण्या दवाखान्यात गेले तुम्ही सांगा बरं का? दवाखान्या वगैरे केले होते ना, गोळ्या घेतल्या, गोळ्या काही कमी नाही झाले. जनसेवा आयुर्वेद मध्ये आलो आणि ते पेस्ट वापरले तेव्हा कमी झालं आपले. चांगलं. काय दुखायला होतं? दाढ दुखायचं. आणि दुसरं? दुसरं काय नाही, दाढीचंच प्रॉब्लेम. आता बाकीचं दुसरं काही दुखायला होत काय की नाही? दुसरं काय दुखायला? बरं, सर्व चांगलं झालं. हो सर. आणि तुमच्या बहिणीचं कसं झालं? तुमची बहिणी एक होती दाढ समस्या? तिच्या पण बहिणीचं पण दाढ होती, तिला खूप त्रास होता, तिच्या पण कमी होऊन गेलं, तिचं बी कमी झालं. हा बरं. हे कोण होतं? आता तुम्ही कशासाठी आली माझ्याकडे? आता तेच पेस्ट न्यायचं आहे दाढीसाठी. तुम्हाला चांगलं आणि डबल चांगलं? हा डबल. आणि कोणी दुसरा पेशंट आहे म्हणजे? ते पेशंट आंध्रात आहे, त्यांच्यासाठी पण न्यायचं आहे. इथून त्याला ये ना गेला का? त्याला कोणी ये ना गेला? अडकून आहे बसून आहे की नाही? हा. त्याच्यामुळे येणार गेला म्हणून तुम्ही आले? हा मी आलो. ठीक आहे, चला बोलतो काय ते. ठीक आहे, तुमचं काय आहे लपडा? तुमचं नाव सांगा. म्हणजे संभाजी नावराव बहिणू. हा. माळबोरगाव इथून आलेलो आहे. बरं. हा, काय समस्या आहे? दाढीचा प्रॉब्लेम आहे. हा, काय व्हायला दाढीचं? त्रास व्हायला, काय खाऊ देणे गेले. हा. आणि दुसरं? दुसरं काहीच नाही सर, ते चाललंय. किती दिवसापासून आहे? व्हायला 8 दिवस. कुठे दवाखान्यात गोळी वगैरे घेतली होती? घेतली होत्या किनोट मध्ये. हा, मग काय झालं किनोट मध्ये? ते काय फरक नाही वाटला. काहीच फरक वाटला गेला? म्हणून तुम्ही इथं आले याच्यासोबत आहे की नाही इलाज घ्यायसाठी? कुल्ली भाऊ संघ आलो. बरं. कुल्ली भाऊन गेल्या बारीला घेतले होते म्हणून इथं चांगला अनुभव आला. हा. याच्या संघ दुसरे माणसं आहेत, त्यानं त्याच्या सामान्यासाठी आले इथं. बरं बरं. ते पेस्ट गेस्ट त्याच्यासोबत तुम्ही आलेल्या? त्याच्या संघ आलो. मी सांगितलं आजार असा ना असा आहे म्हणून. हा. मग त्याने मला सांगितलं, मी संघ चल म्हणून. बरं. घेऊन ट्राय करून एकदा बघ बाबा. हो हो हो. ठीक आहे, बघायचं. ते व्हिडिओ पाहिल्या होत्या माहिती तुम्ही? व्हिडिओ युट्यूबला आता बघितले जरा. व्हिडिओ युट्यूबला पाहतात, हे तुमचा बी व्हिडिओ तुमचा युट्यूबला येऊन जाते, जेणेकरून व्हिडिओ पाहून आपल्याला ते व्हिडिओ आहे की नाही इतर राज्यामध्ये, भारतामध्ये, विदेशात, परदेशात, कोणीकडे बी व्हिडिओ पाहिजे. तू पाहिली का व्हिडिओ? व्हिडिओ पाहतो ना. खरोखर राहते काय, खोटी आहे व्हिडिओ? खरोखर लोक म्हणाले खोटी राहते व्हिडिओ, हे आहे ते आहे. माय तू पाहिली का? इकडे सांग, इकडे इकडे जरा इकडे. तर व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार म्हणजे कसा आहे, हे प्रचार आपला कसा आहे, मी तत्रुक जाऊ शकत नाही. व्हिडिओ इकडे माहिती आहे. हा, व्हिडिओ फाईल का? हे लहान लेकरू फाईल म्हणून व्हिडिओ. हा, व्हिडिओ फाईल ना इकडे बघ, एवढ्या दिसायला तू पाहिली ना व्हिडिओ? मी येतो ना व्हिडिओमध्ये. हा ठीक आहे, जाय आता. तर फशुगिरीचं काही प्रश्न येत नाही, यमजलवाडा म्हणलं तर संपलं, जनशिवा आयुर्वेदा इस्लापूरलाच आहे. आणि काही असेल तर आजार असं दोनच प्रश्न आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा. हे बघा का बरं तुम्हाला? हा, ओपन करा बरं, यायला लिंक देऊ आपण शेअर करू. कुठे आले का? युट्यूब आलं. हा, युट्यूबला काय करायचं? हे पण हे जनसेवा आयुर्वेदा इथे स्पीकर आहे. जनसेवा आयुर्वेदा, जनसेवा आयुर्वेदा हे जिओच नेट आहे का? म्हणून हिने का युट्यूब करा.
द्यायचं ना याचं नेटच नाही का हे कसं आहे ते लोकांना माध्यमातून लोकांना लिक समजते लोकांना तरी कसं आहे काय लोकांना आहे प्रश्न असे लोक खूप लेकर आले होते काहीतरी आहे त्याच्या मनामध्ये काय ते चला जनसे आयुर्वेद इथे ओपन होते अशा प्रकारे यूट्यूबवर ओपन कराय तुम्ही तिथे येऊन जातो आणि तुम्ही एक वेळेस या इतकं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.